आज भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राथमिक शिक्षकांनी जोरदार आंदोलन केले. शासनाच्या 15 मार्च 2024 संच मान्यता निर्णय आणि 5 सप्टेंबर 2024 कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाला विरोध करत शिक्षकांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवलाय. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्व धोक्यात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे शिक्षक संघटकांनी हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यातील शिक्षकांनी एकत्र येत शासनाच्या निर्णयांविरुद्ध तीव्र आंदोलन केले. विशेषतः 15 मार्च 2024 संच मान्यता निर्णय आणि 5 सप्टेंबर 2024 कंत्राटी शिक्षक भरती निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे प्राथमिक शाळांचे अस्तित्व धोक्यात येईल असा शिक्षकांचा दावा आहे. शिक्षण हक्क कायदा 2009 तरतुदीशी विसंगत असलेल्या या निर्णयांमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आम्ही जो मोर्चा काढलाय हा शिक्षकांचा फक्त शिक्षकाचा आक्रोश मोर्चा नाही, हा मोर्चा संपूर्ण समाजाचा तळागाळात असलेल्या संपूर्ण समाजाचा हा मोर्चा आहे. कारण ग्रामीण भागामध्ये जी शासनाची शिक्षण व्यवस्था आहे त्याचे आम्ही घटक आहोत, आम्ही शिक्षक आहोत आणि विशेषतः आम्ही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये खेड्यापाड्यात ग्रामीण भागात तळ्यावाड्या वस्तींवर शिकवतो. आमच्या शाळांमध्ये जो पालक आहे तो पालक असा आहे की तो सकाळी दिवसा मेहनत करतो, रात्री सायंकाळी कमवून खातो आणि आपल्या गरीब परिस्थितीमध्ये कसं तरी आपल्या विद्यार्थ्यांना घडवतो. आणि या भारताचा 70 ते 80 ते 90% जो समाज आहे हा ग्रामीण भागात राहतो. मग शासनाची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वतः शासनानं फिक्स केली आहे RTEच्या 2009 कायद्यानुसार की वाडी वस्तीवरच्या पाड्यावरच्या सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, शिक्षक संख्या व्यवस्थित केली पाहिजे, सुसज्ज व्यवस्था केली पाहिजे, भौतिक सुविधा दिल्या पाहिजे. ही 2009 आज 15 वर्ष होत आहेत. आज अशी गत झालेली आहे की जी व्यवस्था होती कशी तशी ती सुद्धा नष्ट होण्याच्या पाडीवर आलेली आहे. म्हणजे एकंदरीत विचार करायला गेलो तर आज जे शिक्षक शाळांमध्ये शिकवत आहेत, भंडारा जिल्ह्याचं उदाहरण देतो, 800 शिक्षक कमी आहेत. आता मला एक सांगा, 1 ते 4 वर्ग आहेत, 70-80 पोरं आहेत आणि फक्त एकच गुरुजी आहे, तो खरंच शिकवाल का? तो शिकवत नाही आहे, राखत आहे. अशा राखण्याच्या परिस्थितीमध्ये आज परिस्थिती शासनानं आणून ठेवली आणि वरून शासनानं 2 GRA मागच्या 15 दिवसात काढले. त्याच्यामध्ये 1 GR म्हणतो संच मान्यतेचा की पटसंख्येचा निकष हा कमी करून, म्हणजे जास्त पटसंख्या धरून कमी गुरुजी करायची. म्हणजे पहिले 60 दोर गुरुजी दिले जात होते, आता 76 दोर गुरुजी. कुठून आणायचे पोरं? आता कुटुंब कल्याण होत आहे, संपूर्ण या योजना येत आहे, एक मुलं दोन मुलं परिवारामध्ये आहेत, तर शाळांची मुलांची संख्या कमी होईल ना. म्हणजे गावातल्या शिकवणाऱ्या पालकांची संख्या तर कमी होणार नाही, मग त्यांना शिकवण्यासाठी शाळा असल्या पाहिजे. आणि दुसरा एक GR काढला की 20% शाळा जिथं जिथं असतील तिथं फक्त एकच गुरुजी ठेवायचा, हा रेग्युलरवाला. आणि दुसरा एक तर कंत्राटी घ्यायचा, नाही तर मग तो रिटायर झालेला गुरुजी घ्यायचा. आता मला एक सांगा, कंत्राटी गुरुजी तुम्ही घ्याल, त्याला 2-4-5-10 हजार रुपये द्याल तर खरंच मनानं शिकवणार आहे का? आणि दुसरा, रिटायर शिक्षकांना शिकवण्याची जी म्हणजे कल्पना या शासनानं काढली ही इतकी दुर्दैवाची आहे की जुमीदार रिटायर शिक्षकाला शिकवण्यासाठी 20 हजार देता, मग बेरोजगार जे लोक पडले आहेत, जे DEd BEd MSc BSc करून पडले आहेत, त्यांना तुम्ही जर नोकरी दिली, त्यांना लगेच 10-15 हजारच दिले, ते उत्कृष्ट शिक्षण देऊ शकतील. म्हणजे याच्यावरून सिद्ध होते की ग्रामीण भागातले पोरं शिकले नाही पाहिजेत, त्यांना तंत्रज्ञानीयुक्त शिक्षक मिळालं नाही पाहिजे, याचं धोरण स्वीकारून शासन अशा पद्धतीनं, शासन मागणी पूर्ण करेल, शासनाला मागणी पूर्ण करावी लागेल. आज फक्त भंडारा जिल्ह्यात नाही, संपूर्ण 36 जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या प्राथमिक शाळा बंद आहेत. संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून आम्ही आंदोलनात, आणि तेही आमची स्वतःची किरकोळ रजा घेऊन आम्ही या आंदोलनात उतरलेले आहोत. याचा अर्थ असा नाही जर संप करायची वेळ आली किंवा कुठल्याही दुसऱ्या पद्धतीनं आपला आक्रोश व्यक्त करायचा राहिला तर आम्ही आज वचन घेतलं आहे सर्व शिक्षकांकडून, आम्ही त्याही गोष्टीसाठी तयार होणार आणि जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आम्ही झुकणार नाही. कारण तुम्हाला सांगतो, अहो ते आमचं जाऊ द्या, लोकांना समाजात काय पसरवलं जाते की हे शिक्षक पगारासाठी करत असतील, आपला पगार वाढवण्यासाठी, याच्यात एकही मुद्दा पगाराचा नाही, पूर्ण टोटली विद्यार्थ्यांचा आणि ग्रामीण भागातल्या शाळांचा मुद्दा आहे. आज 2-4 महिने होऊन गेलेत, अजूनपर्यंत पोरांना गणवेश नाही प्राप्त झाले, कोणी गरळ ओकत नाही, कोणी आमदार त्या विधानसभेत बोलत नाही, काही नाही. म्हणजे काय द्याल तुम्ही, सत्र संपल्यावर पोरांना गणवेश द्याल? पोषण आहारामध्ये किड्या अळ्या माकोडे निघतात तो अन्न आम्हाला पोरांना चरावं लागते, कमी जास्त पोरांचं झालं तर गुरुजीवर कारवाई होते. हे दुर्दैव आहे या देशाचं आणि त्याच्यामुळे RTE Act नुसारच आमची मागणी आहे, आम्ही दुसरं काही मागत नाही. RTE Act मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच दिल्या पाहिजेत आणि त्या जर नाही दिल्या तर आम्ही आंदोलनाची आग आणखी पेटवू आणि या शासनाला दाखवू देऊ शिक्षकांची ताकद काय असते ते. धन्यवाद. महान्यूज 7 साठी कृष्णा बावनकुळे, भंडारा.